नमस्कार श्रोते हो, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत त्या घरापासून या घरापर्यंत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज या कार्यक्रमात आपल्या बरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत तीन तप समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाव चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधाताई कांकरिया. नमस्कार डॉक्टर सुधाताई. नमस्कार ताई, नमस्ते. सुधाताई, घराबद्दलच्या आठवणी या आपल्याला नेहमीच भावनिक करत असतात आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात तर याला दोन एक प्रकार असतात असं म्हणायला हरकत नाही. एक माहेरचं घर आणि एक सासरचं घर, आणि तो सगळ्यात महत्वाचा आपला प्रवास असतो. तर त्या प्रवासाबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की लहानपणीचं तुमचं घर, लहानपणीचा तुमचा गेलेला वेळ हा कसा होता, आणि माहेरचं घर नेमकं कुठे होतं आणि कशा प्रकारचं होतं हेही जाणून घ्यायला आवडेल. हो हो, मी दोन लाईन कोट करते की घर असावे घरा सारचे नकोच नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाती. या घरात पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकाशाचे पंख असावेत पण उंबरठ्यावर भक्ती. आणि खरोखरच घर हे कसं नुसत्या भिंतीने बनलेलं नसतंच मुळी, तर घरामध्ये असणाऱ्या माणसांचा कसा जितका प्रेमाचा ओढा आहे त्याप्रमाणे हे घर टिकून राहते. माझं माहेर हे औरंगाबादला आहे. नागनाथजी फटाल हे माझे वडील, जे पत्रकार आहेत, लेखक आहेत, आणि माझी आई सौभाग्यवती सिंधुताई फटाले या ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाल्या शाळेतून. आणि आमचं घर हे औरंगाबाद मध्येच आहे. आता माझा भाऊ तिथे डॉक्टर हेमंत एक एंडोक्रिनॉलॉजिस्ट डॉक्टर आहे, आणि दुसरा भाऊ हा फार्मासिस्ट आहे, तो पण औरंगाबादला असतो. तिसरा भाऊ इंजिनियर आहे, तो नाशिकला असतो. आणि आमचं बालपण सगळं हे औरंगाबादला गेलेलं, आणि तेच म्हणजे सुंदर असं घर, घरोपा आणि घरपण आणि छानसे संस्कार आणि सगळ्यांमध्ये असणारा इकोपा. आणि त्यावेळेस मित्रमैत्रिणी पण इतके लहानपणी होते की कसा दिवस जायचा, कशा सुट्ट्या जायच्या हे समजायचंच नाही. तिथे जे तुमचं घर होतं ते म्हणजे जमिनी सकटचं अंगण असलेलं वगैरे अशा पद्धतीचं घर होतं? हो, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आमचं जे घर होतं हे दुसऱ्या मजल्यावर आम्ही राहत होतो पहिल्यांदा अगदी लहानपणी. त्याच्यानंतर घर बदललं तर ते मग खाली बंगल्यामध्ये आलो. अच्छा, मग तिथून तुम्ही हॉस्टेल मध्ये गेलात, हॉस्टेलचा तुम्हाला एक वेगळा अनुभव आला असेल. बरोबर आहे, हॉस्टेलचं पण ते घर असतं, त्याला घर नाही म्हणता येत. आपण ते पाहुण्यासारखं राहतो तिथे, आणि तात्पुरतं म्हणजे एखाद्या खोलीमध्ये राहतो, खोलीमध्ये मैत्रीण पण असते, परंतु ते पण जीवन काही वेगळं. म्हणजे अभ्यास करता करता मैत्रिणी पुष्कळ असतात आणि त्यांच्या बरोबर इंटरॅक्शन वगैरे, मैत्री होते, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते. आणि त्या काळामध्ये मला आठवतं की गुजरात मधली एक माझी मैत्रीण माझी रूममेट होती. आम्ही दोघंही MBBS चं शिक्षण शिकत होतो, त्यामुळे ती गुजरातहून आल्यामुळे गुजराती संस्कृती आणि आपण महाराष्ट्रीय संस्कृती यांची देवाणघेवाणही त्या हॉस्टेलवर झाली. आणि त्यांनी म्हणजे गरबा डान्स असेल नवरात्रीचा ती छानशी करून दाखवायची, शिकवायची. आणि आपल्या इथे जे मंगळागौर आपण साजरी करतो वगैरे, अशा प्रकारचे जे आपल्या इकडे मंगळागौर आहे, होळी आहे, तर असे म्हणजे संस्कृतीची देवाणघेवाण अशी झाली. छान पैकी आमची गट्टी जमली, ती आजपर्यंत आहे, छान आहे. आता तुमचा जो मुख्य टप्पा आला असेल तो म्हणजे लग्न होऊन तुम्ही सासरी आलेला, आणि तो प्रवास तुमचा कसा होता? जसं माहेरचं घर होतं तसंच तुम्हाला सासरीही घर मिळालं का? तिथेही काय पद्धतीच्या आठवणी तुमच्या आता तयार झाल्या हे सांगा ना. बरोबर, खरे बालपणीच्या आठवणी तर खूप साऱ्या आहेत आणि जे मनामध्ये कोरल्या गेलेल्या आहेत आणि त्या कायम आपल्या सहदुपी राहणार आहेत. शेवटी माहेर ते माहेरच आहे. परंतु लग्न झालं आणि सासरी आले आणि सासरचं वातावरण पण मला इतकं सुंदर मिळालं की मला सांगण्याचा आनंद होतो की आमच्या सासूबाई मानकोळबाई कांकरिया या स्वातंत्र्य सैनिका होत्या आणि त्यांनी विनोबा भावेंबरोबर काम केलं, महात्माजी गांधींबरोबर काम केलेलं आहे. आणि म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्या 9 महिने जेल कारावासमध्ये त्यांनी भोगलेलं आहे. म्हणजे आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि त्यामुळे खरोखरच देशभक्तीची जी काही लहानपणीच देशभक्तीचा पाया रोवला गेलेला होता आणि त्यामुळे आता इथे कळस झाला देशभक्तीचा. आणि मग सगळ्या स्वातंत्र्य वीर त्यांचा परिवार याच्यासाठी सुद्धा आम्ही मग दरवर्षी, मी आमचा परिवार सगळाच नेत्रतज्ञ परिवार आहे, त्यामुळे
15 ऑगस्ट दिवशी आम्ही स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्यासाठी डोळ्यांची फ्री तपासणी करतो, ऑपरेशन्स करतो. ही 15 ऑगस्टला खास ही सेवा देण्याचं म्हणजे मागची प्रेरणा ही आमच्या सासूबाईंचीच आहे. आमचे सासरे सुद्धा निवृत्त न्यायाधीश होते, त्यांनीही ज्युडिशरीमध्ये खूप मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे आणि शेवटच्या काळामध्ये ते शिर्डी संस्थानचे एक मुख्य अधिकारी म्हणूनही त्यांनी सेवा दिलेली आहे आणि त्यामुळे म्हणजे सासरचं वातावरण पण खूपच छानच, काही प्रश्नच नाही. आणखीन मुख्य म्हणजे कसं की माहेरी मी महाराष्ट्रीयन होते आणि सासरी मी राजस्थानी झाले. हा एक मोठा डिफरन्स, हा एक आणखीन मोठा डिफरन्स होता की म्हणजे चालीरीती वेगळ्या, बाकी सगळं सणवार साजरा करण्याची पद्धती वेगळी, म्हणजे महाराष्ट्राची वेगळी राजस्थानची वेगळी. कारण तांत्रिया कुटुंब हे राजस्थानी आहे आणि आपल्याकडे म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये जे सण उत्सव साजरे केले जातात, महालक्ष्मी असतील किंवा दिवाळी वेगळ्या पद्धतीने असेल वगैरे वगैरे, ते इकडे इकडे केले जात नाही किंवा इकडे वेगळ्या पद्धतीचे केले जातात. परंतु हे सगळं मला काही नवीन वाटलं नाही किंवा हे सगळं मी कसं करू असं मला वाटलं नाही. तर इथले सगळाही म्हणजे कुटुंबातील सगळेजण इतके प्रेमाने वागवत होते की मला असं काही वेगळं वाटलं नाही. नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या याचा मला आनंद वाटतो. आणि आणखीन एक वैशिष्ट्य या म्हणजे कुटुंबाचं मला विशेष सांगावं असं वाटतं की जसं पूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा असतो की क्षमापना दिवस त्याला म्हटलं जातं, की वर्षभरामध्ये ज्या आपल्या चुका झाल्या त्या चुकांविषयी आपण क्षमा मागायची आणि दुसऱ्यांनाही क्षमा करून टाकायची आणि वर्षभराचं जे खातं आहे हे क्लिअर करायचं. असा एक दिवस असतो, क्षमापणाचा दिवस असतो, जो जैन कम्युनिटीमध्ये तो पाळला जातो. तो पण मला खूप भावला, खूप आवडला. खरोखरच हे महत्वाचं पाऊल आहे की आपण एकमेकांविषयी मनामध्ये आडी धरून बसलो तर आयुष्यभर जगू शकतो, परंतु वर्षभरातून सगळं हे क्लीन क्लिअर करणं, आपलं मन स्वच्छ करणं आणि परत नव्याने आपल्या स्नेहबंध जोडणं हे मला खूप आवडलं. म्हणजे ही पण एक संस्कृती मला खूप आवडली जी सासरच्या माध्यमातून मला मिळाली. म्हणजे सासर आणि माहेर दोन्हीकडून मी अगदी भरभरून समृद्ध पावले. खर तर हा गप्पांचा ओघ असाच चालू राहावा अशी माझी फार इच्छा आहे, पण ताई आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. जाता जाता फक्त इतकंच विचारेन तुम्हाला की तुम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत अनेक चळवळी केल्या आणि त्याच्यातच मुलींचं सामुदायिक विवाह सोहळा सुद्धा तुम्ही आयोजित केलेला होता. तर अशा एका घरातून दुसऱ्या घरात जाणाऱ्या प्रत्येक मुलीला जाता जाता थोडक्यात तुम्ही काय संदेश द्याल, कारण शेवटी घर जोडणारी ही बाईच असते आणि घर तोडणारी ही बाईच असते, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? खरंच आहे, तुम्ही म्हणता ते योग्य आहे. तर ही स्त्री जन्माचे स्वागत करा. आणि बेटी बचाव ही चळवळ मी 36 वर्षापूर्वी सुरू केली, त्यासाठी 11 कलमी कृती कार्यक्रम ऍक्शन प्लॅन तयार केला. त्यातली एक ऍक्शन आहे की सामुदायिक विवाहामध्ये 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा राबवायचा. म्हणजे आपण विवाह सोहळ्यामध्ये 7 फेरे तर घेतोच घेतो, परंतु ते 7 फेरे म्हणजे काय असतात की पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली वचनं असतात, की त्या वचनामध्ये आणखीन एक वचन मी जोडलं. ते वचन असं होतं की लेखा एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. म्हणजे आमच्या लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्हाला जे काही संतान होईल, अपत्य होईल, तो मुलगा असो किंवा मुलगी असतो, आम्ही त्याचं प्रेमाने स्वागत करू. म्हणजे स्त्री भ्रूण हत्याचं जे प्रमाण आहे ते कमी व्हावं, नाहीच व्हावं, समाप्त व्हावं यासाठी एक क्रांतिकारी टाकलेलं पाऊल आहे. आणि आजपर्यंत पूर्ण भारतामध्ये 10,500 पेक्षा जास्त जोडप्यांनी हा 8वा फेरा घेतलेला आहे. खूपच छान संदेश तुम्ही या मार्फत दिलेला आहे आणि इतक्या छान गप्पा तुमच्या बरोबर झालेल्या आहेत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद ताई, आणि सर्व श्रोते मंडळींनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, आपलं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद, थँक्यू सो मच. श्रोते हो, पुन्हा भेटूया. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत त्या घरापासून या घरापर्यंत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.